आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत आज आपण शिस्त आणि आत्मसह्यमन यावरील शिक्षण चालू ठेवणार आहोत तुमचं तुमच्या तोंडावर तुमच्या मनावर तुमच्या पैशांवर आणि देवाबरोबर वेळ घालवण्यावर किती नियंत्रण सांगा मला मला विश्वास आहे आज तुम्हाला शिस्त आणि आत्मसंयमन यांचं महत्व नक्कीच समजेल जेव्हा तुम्ही डेट्रॉइट मिशिगन इथे दिलेल्या संदेशाचा आनंद लुटाल आज आपण पाहणार आहोत की शिस्तीमुळे आपल्या जीवनात विजय कसा मिळतो ते आणि तुम्ही त्यासाठी नक्कीच उत्सुक असाल शिस्त आणि आत्मसह्य यावर मी एक मालिका करणार आहे काल मी तुमच्यासाठी निर्गम निर्गम अध्याय बत्तीस वचन पंचवीस वाचलं ज्यात म्हटलंय की हे लोक आ, मोकाट मोकाट सुटले आहेत कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले बघा जर आपण अधिक शिस्तीने आणि संयमाने वागलो तर सैतानाच्या तोंडासमोर आपण धाडकन दरवाजा नक्कीच बंद करू शकतो म्हणजे हे अगदी सहज शक्य आहे की जर आपण शिस्तीने आणि संयमाने वागलो नाही तर शत्रूने आपल्या जीवनात यातना आणाव्यात म्हणून आपण आपल्या जीवनाचं दार सताड उघडं ठेवत असतो आपल्याला आत्मसंयमानाची गरज आहे कारण ही देवाने दिलेली देणगी आहे ते आत्म्याचं एक फळ आहे प्रीती आनंद शांती सहनशीलता इत्यादी 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 आणि इंद्रिय दमन आपल्याला आत्मसंयम देण्यात आलाय मला शिस्तीविषयी काही कठीण प्रश्न विचारायचेत तुम्हाला बघा यादी बरीच लांब आहे आणि सगळंच तुम्हाला विचारू शकत नाही पण तुमच्या तोंडावर तुमचं किती नियंत्रण आहे तुम्ही अति बोलता का कमी बोलता का काही लोक पुरे असं बोलतच नाही काही लोकांशी जुळवून घेणंच खूप कठीण असतं कारण ते इतके शांत असतात की त्यामुळे लोक निराश होतात किंवा कामाल तरी लागतात तुम्ही मोठ्याने बोलता का वेगाने बोलता का किंवा अगदीच हळू बोलता का पुटपुटत बोलता का की ज्यामुळे सगळे विचारतात काय काय अ तुम्ही चहाड्या टीका किंवा इतरांची रहस्य फोड करता का तुम्ही तुमच्या शब्दांचं वजन जाणल्याशिवाय बोलता का तुम्ही चांगले श्रोते आहात का की नुसतेच बडबडे आहात तुमच्या मनाविषयी काही तुमचं मन सैरभैर भरकटू देता का सगळे चुकीचे विचार आणि कल्पना जमीनदोस्त करता का थोडक्यात मला असं असं विचारायचंय की तुम्ही तुमच्या विचारांवर आणि शब्दांवर काही प्रमाणात का, का होईना शिस्त आणि संयम लागू करता का केवळ बायबल सांग म्हणून तुम्ही देवाच्या वचनावर मनन करण्यात वेळ घालवता का तुम्ही म्हणाल मला मनन कसं करायचं माहीत नाही तर तुम्ही चिंता करणं जाणता मनन करणंही जाणता कारण मनन करणं म्हणजे एकच गोष्ट वारंवार वारंवार वारं एकसारखी मनात घोळवत ठेवणं त्याकडे सर्व दृष्टिकोनातून पाहत राहणं आणि नेमकं हेच आपण चिंता चिंता करताना करतो तुमचं तुमच्या आहारावर किती नियंत्रण आहे आज दुपारी जेवणाच्या वेळी गंमत झाली मी बोलत होते संतुलित आहार घेण्याविषयी आणि देवाने मला काय सांगितलं आणि त्याने मला कसं सांगितलं की जेवणापूर्वी नेहमीच ब्रेड बटर खायची गरज नसते त्यासाठी काही मिनटं थांबून नियंत्रण नक्कीच मिळवता येतं आणि बघा मी सहा लोकांबरोबर जेवायला बसले होते त्यांनी आपल्यासोबत पावलोणी आणलं होतं काय सांगू कुणीच त्याला शिवत नव्हतं फारच गमतीशीर होतं ते ते ब्रेड तिथे तसेच होते सगळे तिच्याकडे पाहत होते आणि आमच्यातला एक जण म्हणाला की हे ब्रेड बटर खाऊया का जरा तर, तर बघ मला एवढंच विचारायचंय की तुम्ही अति खाता का कमी खाता का सारखं खाता का किंवा फार वेळ उपाशी राहायचं आणि मग वाईट वाटल्यावर वाई खूप खायचं व्यवस्थित चावायचंच नाही त्यातली पौष्टिक तत्व मिळवायची नाही तसं करता का तुम्ही चौरस सकस आहार घेता का तुम्ही पुरेसे पाणी पिता का नुसतं सोडा कॉफी चहावर भागवता का तुम्ही तुम्ही व्यायाम करता का तोही नित्यनियमाने असं नाही की के एकदा केलं आणि झालं तुम्ही आपल्या जीवनात संतुलन राखता का काम आराम खेळ आणि भक्ती यांचा मेळ आहे का की नुसतंच काम करत राहता किंवा काही जण जीवन एक मोठी पार्टी असं समजून काहीच जबाबदारी घेत नाहीत किंवा दुसऱ्यावरती ढकलून मोकळे होतात तसं तुम्ही करता का तुम्ही अति पैसा खर्च करता का फारच कमी पैसा खर्च करता काय करता तुम्ही तुम्ही स्वतःला दानधर्म करायची शिस्त लावली आहे का कदाचित तुम्ही चुकीच्या हेतूनेही अधिक दानधर्म करत असाल तुम्ही जाणता बायबल म्हणत की तुम्हाला तुमच्या कळपाची स्थिती ठाऊक असायला हवी तुमचं चेकबुक संतुलित करून किती काळ लोटलाय पुढच्या महिन्यात किती बिल येणार याचा अंदाज तुम्ही घेतलाय का तुम्हाला आणखी किती देणी फेडायची आहेत त्याकडे पाहायची भीती वाटते का तुम्ही पुढचा विचार करता का भविष्यात आणखी किती बिल येणार आहेत याचा विचार केलाय का तुम्ही ज्याविषयी तुम्हाला आता काही ठाऊक नाही अशा भविष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी काही रक्कम वेगळीच राखून ठेवली आहेत का तुम्ही कित्येकदा तुम्ही कसली तरतूद करत नाही आणि मग अनपेक्षितपणे काही घडतं आणि तुम्ही सैतानावर खवळता <laughs> 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 मग तुम्हाला प्रकटीकरण होतं आजवरच्या आयुष्यात एकही दिवस असा उजाडला नाही की <laughs> योजनेप्रमाणे सगळं घडलंय आणि म्हणूनच भविष्यातील गोष्टींसाठी तुमच्या जीवनात वेळेसोबत पैशांचीही तरतूद करून ठेवा गोष्टी घडतात तुम्ही गाडीचं चाक पंक्चर करायचं ठरवलं नसेल पण तसं होऊ शकतं तुम्ही फ्रीज बिघडवायचं ठरवलं नसेल पण तसं होऊ शकतं शहाणी माणसं अघटित काही घडू नये अशा आशा बाळगून आणीबाणीच्या सा प्रसंगासाठी पैसा राखून ठेवतात फक्त एवढंच करून तुम्ही पुष्काचा ताण कमी करू शकता मजे खातर तुम्ही खरेदी करता का तुम्ही तुम्ही खरेदी करता का तरी का <laughs> तरी स्वतःसाठी भेट घेता स्वतःला शिस्त लावली आहे का की जेणेकरून तुम्ही तुमचा ऐंशी टक्के वेळ जीवनातील तीन प्रमुख गोष्टींसाठी देऊ शकाल की तुम्ही आपला ऐंशी टक्के वेळ निरर्थक गोष्टींमध्ये घालवता आणि जेव्हा महत्वाच्या गोष्टी करायची वेळ येते तुमच्याकडे वेळच उरलेला नसतो नक्कीच तुम्ही देवासोबत नित्य नियमाने वेळ घालवता का तुम्ही नेहमी प्रार्थना करता का नित्य अभ्यास करता का सातत्याने चर्चला जाता का तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता नाती गोती जपण्यासाठी आणि दृढ होण्यासाठी पुरेसा वेळ देता का तुम्ही तुम्ही सगळ्यांशीच चांगली मैत्री करू शकत नाही तुम्ही सगळ्यांशीच चांगली मैत्री करू शकत नाही पण फक्त मुठभरच चांगली आणि जवळची नाती तुम्ही प्रकारे जोपासू शकता हे अगदी खरं आहे आणि तुम्ही हे ठरवायला हवं की त्यांनी कसं असायला हवं आणि जेव्हा तुम्ही हा निर्णय घेता तेव्हा तो अंमलात आणण्यासाठी तुम्ही आपला वेळ द्यायला हवा कारण वेळ दिल्याशिवाय चांगलं नातं निर्माण होऊ शकत नाही असा विचार करू नका तुमच्या बरोबर राहणारे केवळ तुमच्या सोबत राहतात म्हणून तुमच्यावर प्रीती करते काय जर तुम्ही मुलांच्या लहानपणी त्यांना वेळ दिला नाही तर तुम्ही म्हातारे झाल्यावर तेही तुमच्याकडे बघणार नाही मग तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटेल पण तुम्ही हे विसरून जाल की जेव्हा त्यांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला नाही तुम्ही सर्व वेळ काम केल्यामुळे ते प्रभावित होत नाहीत त्यांना तुमचा वेळ हवा आहे आपल्या जीवनात अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्या अगदी सहजपणे बदलू शकतात जर आपण एक दिवस बसून आत्मपरीक्षण केलं आणि देवाला विनंती केली की माझ्या जीवनात हा सगळा गोंधळ आहे देवा माझं काय चुकतंय मी तुम्हाला सांगते दिवस संपण्याच्या अगोदर देव तुम्हाला चार पाच गोष्टी दाखवील ज्यामुळे तुमच्या जीवनात गोंधळ निर्माण झालाय जर तुम्ही आपल्या जीवनाला शिस्त लावण्यासाठी काही तडजोडी करून तुमच्या जीवनातल्या फळ न देणाऱ्या गोष्टींचा निकाल लावला आणि आपल्या जीवनातला अमूल्य वेळ तुम्ही ज्या गोष्टींना देण्याची गरज आहे त्याच गोष्टींना तुम्ही आपला वेळ दिलात तर जेव्हा मी ही, मी ही यादी वाचायला लागले मला वाटलं ही यादी खरंच किती मोठी आहे लोकांना वाटत मी हे सगळं करावं अशी अपेक्षा कशी काय करत पण बघा जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर हे एक पूर्ण वेळ पूर्ण वेळ असं काम आहे आणि तुम्हाला फार काळ दैहिकतेने वागता येणार नाही हव्या त्या गोष्टींचा विचार करून हवतस बोलता येणार नाही पैसे पैसे उधळता येणार नाहीत हवं ते खाता येणार नाही इतरांवर अवलंबून राहता येणार नाही आणि तुमच्या या अशा वागण्याला आपली जीवनशैली बनवून तुम्ही विजयाची अपेक्षा नक्कीच करू शकत नाही जेव्हा तुम्हाला काहीतरी आवर्जून सांगावं असं वाटेल तेव्हाच तुम्हाला आपल्या मुखावर ताबा ठेवावा लागेल आपल्या विचारांवर दिवसातून दोनशे वेळा नियंत्रण ठेवावं लागेल लोळाव वाटत असताना काम करावं लागेल आणि असं बरंच काही शिस्त आत्मसंयमन यामुळे आपलं चारित्र्य घडतं आणि आपल्याला चारित्र्याची गरज आहे जे, जे करायला हवं ते करावं असं वाटत नसतानाही जेव्हा आपण ते करतो तेव्हा चारित्र्य विकसित होतं आमेन मेन एका बळकट आणि नीतिमान चारित्र्याचा विकास तेव्हा होतो जेव्हा तुमची इच्छा नसतानाही तुम्ही चांगलं ते करता जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करावीशी वाटते तेव्हा ती खरं तर काहीही चांगलं चांगलं घडत नाही असं नाही पण जेव्हा तुम्ही आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी करण्याचा निर्णय घेता तेव्हा इच्छा नसतानाही तुम्ही सहजपणे त्या करू शकता जसं मी म्हटलं जेव्हा तुम्ही एखाद्यावर चिडता तुम्हाला त्याच्याशी बोलावं असं वाटत नाही पण तुम्ही जाणता तुम्ही बोलायला हवं <laughs> मग तुम्ही त्यांच्याशी बोलता आणि तुम्ही असं केल्यामुळे तुमची आत्मिक वाढ होते आणि तुमच्यामध्ये नीतीमान चारित्र्याचा विकास होतो कुणी तुमच्याशी वाईट वागलं तरी जेव्हा तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागता तेव्हा तुमची वाढ होते लक्षात घ्या मी फक्त वाढता असं म्हणाले नाही तुमची वाढ होते किती जणांना स्वतःची वाढ होताना जाणवतं होता। जेव्हा तुम्ही वेदनेचा अनुभव घ्याल तेव्हा लक्षात ठेवा मी वाढते कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते इच्छा नसतानाही चांगल्या आणि योग्य गोष्टी करणं सुरुवातीला अवघड वाटलं तरी नंतर ते तुम्हाला चांगलंच वाटेल आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी तुम्ही स्वतःला शिस्त लावली आहे का मी तुमच्या मनावर हे ठसवणार आहे आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी तुम्ही स्वतःला शिस्त लावली आहे का कधी कधी असं करणं खरंच खूप सोपं असतं की काय जेव्हा तुम्ही आपल्या एखाद्या मुलाला आठवडाभर घरात राहण्याची शिक्षा करता तेव्हा ती फार आनंदाची नसते आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी तुम्ही स्वतःला शिस्त लावली आहे का ज्या विषयांना देण्याची देण्याची गरज आहे त्यांना किंवा तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करतात कारण तुम्हाला वाटतं मला शांती आवडते आणि मला कोणत्याही भानगडीत पडायचं नाहीये तुम्हाला शांती प्रिय असेल पण तुमच्या जीवनात शांती नसेल जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या जीवनात शांती नसेल कारण निसटलेल्या या गोष्टींचा नंतर ढीग होतो आमेन आणि आता किंवा नंतर तुम्ही त्या ढिगाऱ्यात अडकणार आहात आणि तो ढिगारा फारच मोठा असेल इतका की तुम्हाला त्यात गुदमरून गेल्यासारखा वाटेल <laughs> तुम्ही प्रत्येक गोष्टीचा निकाल लावायलाच हवा प्रत्येक घटनेचाही निकाल लावायला हवा माझ्या सेवा कार्यातल्या ज्या सर्व गोष्टींचा मी निकाल लावला मी तुम्हाला सत्य सांगतेय ज्या गोष्टींचा मी निकाल लावला त्यातली सगळ्यात कठीण गोष्ट प्रवास नव्हता त्यातली सगळ्यात कठीण गोष्ट अभ्यास नव्हता सगळ्यात कठीण गोष्ट काम नव्हतं तर माझ्या मार्गात येणारी सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे निरंतर विषयांची हाताळणी करत राहणं <laughs> अगदी सतत वेगवेगळ्या परिस्थितीचा आणि विषयांचा सामना करणं आणि इतरांच्या चुका सुधारणं विषयांना हाताळणं विषयांना हाताळणं आणि अधिकाधिक विषय हाताळणं आणि मतभेद हाताळणं तुम्हाला ठाऊके आठ कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या पाचशे दहा कर्मचाऱ्यांमध्ये शांती राखणं पूर्ण वेळाचं काम आहे पण जर मी याकडे दुर्लक्ष केलं तर लवकरच सैतान माझ्या सेवा कार्यावर ताबा मिळवेल आणि मी माझं सेवा कार्य त्याला देणार नाही तुम्ही आपल्या मालमत्तेची काळजी घेता का तुमचं घर स्वच्छ आणि नी नीटनेटक आहे का गा? तुम्ही आपल्या वाहनाला कोणत्या स्थितीत ठेवता अस्ताव्यस्त आणि धुळीने माखलेल्या कारवर बंपस्टिकर का लावून तुम्ही ती चालवता कामा नये आणि मग सांगायचं येशू तुम्हाला किती आवडतो वेगमर्यादेचं उल्लंघन करून अपंग नसताना अपंगांच्या राखीव जागेत गाडी पार्क करून तुम्ही काय मिळवता आमेन हो हु! तुम्ही आपल्या कारची काळजी कशी घेता तुम्ही आपल्या कारचा ऑइल बदलून तिच्या चाकांची नियमित तपासणी करता की ते बिघडण्याची वाट पाहता आणि मग देवाकडे मागणी करता तुम्ही आपल्या वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष देता का घरातून बाहेर पडण्यापूर्वी स्वतःला व्यवस्थित आरशात निहाळता का? काही लोकांना बघितल्यावर मला असं वाटतं की मी स्वतःकडे पाहिलंय का आता हे असं नेहमी घडत नाही कारण लोकांना ठाऊक आहे की मी कशी आहे पण सुरुवातीला आमच्याकडचे कर्मचारी कामावर आले की सांगता त्यांनी आपले कपडे रात्रभर ठेवले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर सुरकुत्या पडल्या होत्या आणि तसले कपडे ते कामावर घालून यायचे आणि मला जॉईस मायर सेवा कार्य या विश्वव्यापी सेवा अध्यक्ष या नात्याने त्या व्यक्तीला घरी जाऊन इस्त्री करून यायला सांगावं लागायचं आणि मी म्हणायचे मला असं काही करायला भाग पाडू नका ते म्हणजे नाही <laughs> इतरांकडे बघणं हाही आमच्या कामाचा एक भाग आहे हे ठीक आहे का आपल्याला आज हे नीट समजेल का हे सगळं व्यवस्थित होईल का बघा मला वाटतं प्रभू येशूनेही अशा लोकांना संदेश दिला असता त्याने अशा क्षेत्रांमध्ये लक्ष घातलं असतं जे अतिधार्मिक वाटत नसले तरी त्यांचा आपल्या जीवनातल्या विजयात आणि अपयशात सहभाग असतो देवाने आपल्याला आत्म आत्मा दिलेला आहे तो आपल्याला नेमस्तपणे जगायला सांगतो बायबल म्हणतो सावधसा जागे राहा तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गेळावे हे शोधित फिरतो म्हणून आपल्याला विश्वासात त्याच्या विरुद्ध दृढ उभं राहायचंय आणि नेमस्तपणे जगून सुज्ञतेने विचार करायचा आहे जर तुम्ही सैलपणे जीवन जगाल तुम्ही सैतानाला अडवू शकणार नाही बायबल एका सैल जीवन जगणाऱ्या स्त्रीविषयी सांगतं आपण नेहमी लैंगिकदृष्ट्या सैलपणे जगणाऱ्या स्त्रीचा विचार करतो हे जरी त्यालाच उद्देशून असलं तरी मला वाटतं सैल जीवन जगणारे पुष्कळच लोक आहेत आपण या सैल गोष्टी थोड्या घट्ट करायला हव्यात चला आता याचा माझ्या चमत्काराशी काय संबंध आहे माझ्या जीवनातली कोंडी कशी फुटेल जाणण्यासाठी मी इथं आलोय मी इथं शिस्त आणि आत्मसंयमनाविषयी ऐकण्यासाठी आलो नाही ना सैतान मला त्रास देतोय आणि मी सैतानापासून कसं सुटावं हे तुम्ही मला सांगा हो प्रिया नो मी ते सांगणार आहे आपलं घर स्वच्छ करा आपली कार धुवा आपली बिलं भरा तुमच्या कपड्यांना इस्त्री करा जर तुम्ही स्वतःला सांभाळू शकत नसाल तर देव तुम्हाला इतरांसाठी कसा नेमेल सांगा जसं शिकवता तसं चाला जर तुम्हाला चांगलं वागता येत नसेल इतरांना चांगलं वागायला सांगू नका काय करायचं ते त्यांना दाखवा सरळपणाविषयी काय तुम्ही आपला आपला शब्द पाळायला तयार असता का तुम्ही जे करणार असल्याचं लोकांना सांगता ते तुम्ही करता का तुम्ही वेग मर्यादा राखता का अपंग नसताना अपंगांच्या पार्किंग क्षेत्रात गाडी पार्क करता का आपली धान्य खरेदीची ट्रॉली दुकानात पुन्हा जिथल्या तिथं ठेवता का किती इतरांनी उचलावी म्हणून दुकानात कुठेतरी बेपरवाईने ठेवून देता घरातला किंवा ऑफिसमधला पसारा इतरांनी अवरावा म्हणून तसाच ठेवून निघून जाता का तुम्ही खरेदी करताना जेव्हा तुम्ही आपल्या वस्तू खरेदी ट्रॉलीतल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या खणात ठेवता आणि सातव्या खणापर्यंत आल्यावर लक्षात येतं सगळ्या वस्तू घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणून जेव्हा तुम्ही त्यातल्या काही वस्तू बाहेर काढता तेव्हा तुम्ही त्या जागच्या जागी ठेवता का जेव्हा तुम्ही एखाद्या कपड्याच्या दुकानात फिरत असता आणि तुमचा धक्का एखाद्या हँगरला लागून ते पडता तेव्हा तुम्ही तो ते उचलून जागच्या जागी ठेवता का की ते तसंच पडू देता <laughs> जर तुम्हाला वाटतंय तुम्ही बेशिस्त व्यक्ती आहात तर तुम्ही काय करायला हवं सांगू तुम्ही निराश होऊ नका तर एका वेळी एकच गोष्ट हाताळून तुमच्या जीवनातील गोष्टींवर तुम्ही तोडगा काढायला हवा कदाचित तुम्हाला वाटेल की समस्यांचा इतका मोठा डोंगर उभा आहे आणि एक करत पुढे गेलं तर इतका मोठा व्याप आटपायचा तरी कधी नक्की पण एक सांगू का तुम्हाला जर नेटाने तुम्ही पुढे पुढे जात राहिला तर देवाला आनंद होईल नक्कीच जरी तुम्ही ते पूर्ण करू शकला नाही तरी तुम्हाला पुढे जात असलेल्या पाहून देवाला आनंदच होईल तुमच्या जीवनातील विस्कळीत गोष्टी त्वरित सुधारा आणि जसं देव तुम्हाला दाखविल तसंच ते करा हा त्या अनेक संदेशांपैकी असा एक संदेश आहे जो ऐकताना आवडत नाही पण त्यानुसार तुम्ही वागला तर नक्कीच चांगली फळं चाखाल काही लोक नुसतंच म्हणतात मला घर स्वच्छ करायला हवं आहे वजन कमी करायला हवं एका वर्षापासून माझं चेकबुक मी संतुलित केलं नाही माझी मुलं पूर्ण वाया गेली आहेत तुम्ही घरी जाऊन गोळ्या घेऊन तोंड तोंडखुपसून खुशाल झोपी जाल पण आज ना उद्या तुम्हाला जागा व्हावं लागेल ला आणि तेव्हा ती समस्या तिथेच असेल पहिले करिन अध्याय नऊ पंचवीस स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करीतो म्हणजेच तो स्वतःला शिस्त लावतो तो स्वतःला शिस्त लावत असतो तो स्वतःला शिस्त लावतो इतर कोणीतरी त्याच्यासाठी हे करावं याची तो इच्छा धरत नाही तो स्वतःच ते करतो आणि तो सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करीतो आपल्या समाजात हल्ली लोकांना निर्बंध आवडत नाहीत त्यांना फक्त स्वातंत्र्य हवं असतं पण एक सांगू खरं स्वातंत्र्य म्हणजे वाटेल ती गोष्ट वाटेल तेव्हा वाटेल तशी करणं नव्हे खरं स्वातंत्र्य म्हणजे एखादी गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही असं समजल्यावर ती मिळवण्यासाठी न झटणं <laughs> <laughs> खरं स्वातंत्र्य म्हणजे कुठलीही गोष्ट कधीही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य असणं असं नव्हे खरं स्वातंत्र्य खरी मुक्ती त्यालाच म्हणतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्यासाठी सर्वोत्तम नाही असं समजल्यावर तिला नाही म्हणता खरं स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे इतर लोक दुखावतील हे माहीत असतानाही तिला नकार देण्याचं सामर्थ्य म्हणूनच पाऊलाने रोमकराज चौदामध्ये विश्वासणाऱ्यांनी दुर्बळ बंधू समक्ष मांस खावे की खाऊ नये याविषयी सविस्तर चर्चा केली आहे जो त्या दिवसातील मुख्य प्रश्न होता पाऊल देवाच्या प्रगटीकरणाच्या आधारे म्हणाला एखाद्याचा विश्वास असा असतो त्याला कसलेही खाद्य चालते जो खातो त्याने न खाणाऱ्याला दोष लावू नये कारण काही जण आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवत होते काही ख्रिस्ती बंधू म्हणत होते प्रभूची स्तुती असो आम्ही स्वतंत्र आहोत आपण ते, ते करू शकतो पौल म्हणाला हो तुम्ही स्वतंत्र आहात पण तुम्ही तुमच्या भावाला दुखावता आणि तुम्ही प्रीतीने वागत नाही तुम्हाला नाही म्हणण्याचा अधिकार दिलेला असताना तुम्ही आपल्या स्वातंत्र्याची कसरत करत नाही त्यामुळे दुर्बल बंधूजणांच्या विवेकाला धक्का पोहोचतो या प्रकारे तुम्ही दुर्बल भावाच्या विश्वासाला तडा पोहोचून विरुद्ध पाप करता जर तुम्ही खरेखुरे स्वतंत्र आहात तर जितक्या सहजपणे तुम्ही स्वतःला होकार देता तितक्याच सहजतेने तुम्ही स्वतःला नकार द्याल स्वतःला शिस्त लावण्यासाठी मी तुम्हाला उत्तेजन देते त्यासोबत तुम्हाला असं न म्हणायलाही उत्तेजन देते की मी शिस्तप्रिय व्यक्ती नाहीये तुमच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम होतो तुम्हाला जे हवंय त्याविषयी तुम्ही बोला जे नाही त्याविषयी नव्हे जर तुमच्यात शिस्तीचा अभाव आहे असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही नियमितपणे असं म्हणा की मी एक शिस्तप्रिय व्यक्ती आहे इंद्रिय दमनाचं फळ माझ्यात मी शिस्तप्रिय आणि इंद्रिय दमन करणारी आहे कृपया कारण मी तुमच्यासाठी समारोपाचे उत्तेजनपर शब्द घेऊन येते ज्या विचारांनी मला आजच्या कार्यक्रमाची सांगता करायची तो विचार अगदी साधा पण सामर्थ्यशाली आहे या क्षणी कुणीतरी मला पाहतंय ज्यांना हे ऐकायची गरज आहे की देवाला तुम्ही खरंच खूप आवडता तो तुमच्यावर खरंच प्रीती करतो देव संपूर्ण जगावर प्रीती करतो अगदी प्रत्येकावर तो तुमच्यावरही प्रीती करतो आणि त्याची प्रीती विनाअट असते त्यासाठी आपण पात्र नाही आपण ती मिळवू शकत नाही देव तुमच्यावर प्रीती करतो हे सत्य स्वीकारून तुम्ही त्या प्रीतीचा अंगीकार केलात तर तुम्हाला आरोग्यप्राप्ती होईल आणि तुम्ही स्वतःवरही संतुलित प्रकारे प्रीती करू लागाल आणि मग देवाची प्रीती तुमच्याद्वारे इतरांसाठीही वाहू लागेल लक्षात ठेवा देव तुमच्यावर प्रीती करतो तुम्ही खास आहात त्याची तुमच्या जीवनासाठी महान अशी योजना आहे मला हे आज तुम्हाला अनेकदा सांगायला आवडेल की देवाला तुम्ही आवडता देव तुम्हाला आशीर्वाद देव